नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं टेक्नो आनंद यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण एका अशा वेबसाईटची माहिती पाहणार आहोत जी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ एडिटिंग, ऑडिओ एडिटिंग व PDF एडिटिंगचे टूल्स प्रोव्हाइड करते. ही खूपच चांगली वेबसाईट आहे. याच्यावर जर तुम्ही कधी गेलात तर तुम्हाला वेगवेगळ्या कामासाठी आता ॲप्लिकेशन डाउनलोड करायची गरज नाही आहे. 123apps.com अशी ही वेबसाईट आहे. तुम्ही जर ह्या वेबसाईटवर गेला तर तुम्हाला इथे वेगवेगळ्या प्रकारचे टूल्स दिसतील, जसे की व्हिडिओ ट्रिम करणं, क्रॉप करणं, रोटेट करणं, फ्लिप करणं, त्याचं रिझोल्युशन म्हणजे त्यांची जी क्वालिटी आहे ती चेंज करणं, लूप करणं, व्हॉल्यूम कमी जास्त करणं, स्पीड कमी जास्त करणं, रिमूव लोगो काढून टाकायचं तुम्हाला एखाद्या व्हिडिओमधून, इमेज ॲड करायचे, टेक्स्ट ॲड करायचा आहे, व्हिडिओ थोडासा स्टेबलाइज करायचा आहे, व्हिडिओ रेकॉर्डर पूर्णच्या पूर्ण इथे तुम्ही रेकॉर्डिंग करू शकता. ऑडिओ टूल्समध्ये ट्रिम करू शकता, म्हणजे ऑडिओ कट करू शकता, ऑडिओमधला आवाज कमी जास्त करू शकता. चेंज स्पीड, चेंज पीच, इक्वलायझर. चेंज पीच म्हणजे आवाजाचा कमी मोठेपणा, म्हणजे लहान मुलांचा आवाज असेल तर थोडासा जाड करता येतो. इक्वलायझर म्हणजे समपातळीमध्ये आवाज करता येतो. रिव्हर्स ऑडिओ करता येतो. व्हॉइस रेकॉर्डिंग. ऑडिओ जॉयनर म्हणजे दोन ऑडिओ असतील तर एकत्र करता येतात. ही बऱ्याच जणांना हे टूल्स पाहिजे होते. यासाठी ॲप डाउनलोड करायची गरज नाही, या वेबसाईटवर गेलात. या वेबसाईटचं नाव लक्षात ठेवा, 123apps.com. PDFमध्ये सुद्धा PDF स्प्लिट करता येतं, दोन भाग करता येतात. मर्ज म्हणजे दोन भाग एकत्र करता येतात. कंप्रेस म्हणजे त्याची साईज कमी करता येते इथे PDFची. हे वर्किंग टूल्स आहेत. त्याच्यावर तुम्ही क्लिक करून जर तुम्ही अपलोड केला तर ते लगेच तुम्हाला वर्किंग टूल अनलॉक करता येतं, म्हणजे PDFला पासवर्ड असतं ते अनलॉक करता येतं, प्रोटेक्ट करता येतं, पासवर्ड लावता येतं. रोटेट करू शकता, पेज नंबर ॲड करू शकता, PDF टू वर्ड, PDF टू एक्सेल, PDF टू JPG, आणि हे अतिशय चांगल्या प्रकारे होतं. हे जर टूल्स तुम्ही नेहमीच्या याच्यामध्ये वापरलात तर तुम्हाला खूप चांगला फायदा त्याचा होतो. आता समजा ही PDF आहे, या PDFला मी इथे अपलोड केलं तर ते कन्वर्ट पेजेस, एक्स्ट्रॅक्ट इमेजेस. आपण एक्स्ट्रॅक्ट इमेजेस करूया. डन झालेलं आहे, डाउनलोड करूया आपण. इतकं ते फास्ट होतं का? ते खूपच फास्ट होतं. आता इथे सगळे इमेजेस तुम्हाला एक एक झालेले दिसतील. तर हे खूप छान असं सॉफ्टवेअर आहे, आणि हे सॉफ्टवेअर म्हणण्याविषयी एक वेब टूल आहे. यावर जाऊन तुम्ही हे अनेक कामं करू शकता. JPG टू PDF करता येतं, म्हणजे अनेक फोटो घेऊन PDF, एक्सेल टू PDF, PPT टू PDF, PNG टू PDF, असे कन्व्हर्टर पण आहे त्याच्यामध्ये. ऑडिओ कन्व्हर्टर, व्हिडिओ कन्व्हर्टर. ऑडिओ म्हणजे याची MP3 वेगळा फॉर्मॅट पाहिजे, व्हिडिओमध्ये MP4 वेगळा फॉर्मॅट पाहिजे. इमेज कन्व्हर्टर येणार आहे लवकरच. तर ही वेबसाईट आहे, या वेबसाईटचा वापर करा. व्हिडिओ निर्मिती, ऑडिओ निर्मिती आधी चांगली करा. शिक्षक असाल तर तुम्हाला याचा फायदा होईल, क्रिएटर असाल तरी तुम्हाला याचा फायदा होईल. तर ही वेबसाईट विसरू नका, 123apps.com. आवडलं तर शेअर करा, आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद मित्रांनो, थँक्यू.